दर्यापूर मतदारसंघातील युवा स्वाभिमान पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन खल्लार येथे करण्यात आले होते. शनिवारी रात्री प्रचार सभा आटोपल्यानंतर परत निघाले असताना अज्ञात कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला, त्यामुळे खल्लार गावात चांगलेच वातावरण तापले होते. यावेळी खुर्च्यांची फेकफाक करून अज्ञातांनी चांगलाच गोंधळ घातला होता. काही लोक नवनीतच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करीत होते. नवनीत राणांच्या सुरक्षेमध्ये असलेल्या जवानांनी त्यांना थांबविले. इतकेच नव्हे तर काही युवक नवनीतच्या अंगावर थुंकण्याचा प्रयत्न करीत होते. एका बॉडी गार्डने नवनीतला बाजूला केले असल्यास हल्ल्यामध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे युवा जिल्हा प्रमुख आणि काही अन्य पदाधिकाऱ्यांना दुखापत झाली आहे. बातमी लिहेपर्यंत रात्री नवनीत राणा आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह खल्लार पोलीस स्टेशनवर धडक देऊन बसले होते. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांच्यावर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रकरण चिघळू नये याकरिता नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. घटनेची माहिती खल्लार पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. अज्ञात कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते चांगले संतप्त झाले होते. मात्र नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. सदर घटनेचा भाजपा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तसेच आमदार रवी राणा यांनी सुद्धा अज्ञात कार्यकर्त्यांनी नवनीत राणा यांच्यावर केलेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविला. तसेच नवनीत राणा यांच्यासह युवा स्वाभिमानचे शेकडो कार्यकर्ते घटनेची तक्रार करण्यासाठी खल्लार पोलीस ठाण्यावर धडकलेत. रात्री उशिरापर्यंत खल्लार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदर घटनेमुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो दर्यापूर.